प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह प्रवरा नगर यांच्या वतीने लोणीच्या पद्मश्री डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई निघुते, संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी प्राचार्य डॉक्टर प्रदीप दिघे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. प्रवरा शैक्षणिक संकुल आणि प्रवरा उद्योग समूह येथे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या अंतर्गत प्रभात फेरी, पथनाट्य, चित्ररथ याचबरोबर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सप्ताह सुरू असून यामध्ये शिक्षक, पालक, सर्व नागरिकांचा सहभाग घेण्यात येत आहे. प्रतिनिधी कैलास विखे, MH टाइम्स मराठी, शिर्डी, अहमदनगर. अब नहीं